नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 17व्या लोकसभेसाठी 2024 लोकसभेची निवडणूक होणार आहे, की जी 17वी लोकसभा असेल. 2019 16वी लोकसभेची निवडणूक झालेली आहे, तर त्याच अनुषंगानं आपण काही निवडणुकीशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत, आणि 2019 किती टप्प्यात इलेक्शन झालं होतं, काय झालं होतं, डेज अँड डेट्स थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह किंवा वेगळा अप्रोच इलेक्शनकडे बघण्याचा तयार होईल. याशिवाय इलेक्शन्सवरती जर काही एखादा चांगला टॉपिक मिळाला तर माझ्या डोक्यात एक टॉपिक आहे, रियालिटी ऑफ इंडियन पॉलिटिक्स. या टॉपिकवरती मला एक व्हिडिओ बनवायचा आहे की भारतातली पॉलिटिकल सिस्टीम किंवा भारतातलं राजकारण कसं चालतं आहे, याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज असतील, पॉलिटिकल लीडर्स असतील आणि सर्वसामान्य जनता असेल, यांचा काय रोल आहे, या सर्व गोष्टींबद्दल एक कमेंट करणारा व्हिडिओ रियालिटी ऑफ इंडियन पॉलिटिक्स बनवण्याचं माझ्या डोक्यात आहे. जर का तुमच्या काही कमेंट्स असतील तर तशा विषयाशी संबंधित खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजून एक आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आला आहे, रियालिटी ऑफ इंडियन वुमन. जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझी नम्र विनंती आहे, एकदा तो व्हिडिओ तुम्ही पहा, नक्की पहा, आणि आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. बघा, सर्वात महत्त्वाची इलेक्शनशी रिलेटेड एक बॉडी आहे, त्याचं नाव आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सध्याही प्रकाश झोतात असणारी बॉडी आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे की चीफ इलेक्शन कमिशनरची नियुक्ती कुणी करायची यावरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात जरा घामासान युद्ध सुरू झालेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे, आणि 25 जानेवारी हा नॅशनल वोटर डे म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. याच्याशी संबंधित जे आर्टिकल आहे तर ते आर्टिकल आहे आर्टिकल 324, आणि 324 याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. आता ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी बॉडी आहे, तर तुम्हाला माहिती आहे ॲटोनॉमस कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे संविधानिक आहे आणि स्वायत्त आहे. ही काय करते बॉडी, तर ही बॉडी करते लोकसभेचं इलेक्शन असेल, राज्यसभेचं इलेक्शन असेल, राज्याच्या विधानसभेचं इलेक्शन असेल, याशिवाय राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेण्याचं काम जे आहे तर ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं असतं. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तुमच्या राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेत नाही, त्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग असतो, हे लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही म्हणणार ग्रामपंचायत निवडणूक कोण घेत. आलं लक्षात, समजलं? राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतं, याशिवाय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकासुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत असतं. याच्यानंतर अत्यंत एक महत्त्वाची बॉडी तुमच्यासमोर दिसते, इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट, दॅट इज IIIDEM. आता ही इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट जी आहे, तर ही दिल्ली स्थित किंवा या संस्थेचं मुख्यालय आहे दिल्लीत. आता ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची किंवा त्यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे. आता बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्या गोष्टी तर करणार नाही, म्हणजे त्यांनी काय काय करायचं, म्हणजे निवडणुका डिक्लेअर करायच्या त्याच्यावर लक्ष ठेवायचं, तर निवडणुकाचं मॅनेजमेंट करणं किंवा लोकांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी किंवा लोकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सपोर्ट करण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे, आणि ही एक दिल्ली स्थित असणारी संस्था आहे. जर का तुम्हाला विचारलं की निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित असणारी खालीलपैकी संस्था कोणती, तर त्या संस्थेचं नाव आहे इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट, दॅट इज IIIDEM. ओके, तर ही इलेक्शन कमिशनची कार्य किंवा मँडेट व्यवस्थितपणे पार पाडतात का, किंवा त्याच्याशी रिलेटेड जर काय काही गोष्टी असतील त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम ही IIIDEM करत असते, सगळी माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवर दिलेली दिसते. याच्यानंतर एक तुम्ही प्रोग्रामबद्दल आता ऐकलं असेल, SVEEP, दॅट इज सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. बघा, आता लोकांनी जास्त प्रमाणात वोटिंग करावं याच्याशी संबंधित काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये वोटर एज्युकेशन आहे, स्प्रेडिंग वोटर अवेअरनेस आहे, आणि प्रमोटिंग वोटर लिटरसी इन इंडिया. तर 2009 ही संस्था काम करते, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे, की याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मतदानाशी रिलेटेड शिक्षण देणं किंवा मतदान करणं किती गरजेचं आहे त्याच्यासंबंधी अवेअरनेस पसरवणं, आणि भारतात मतदार जागृती निर्माण करण्याचं काम त्याच्याशी संबंधित असणारा हा प्रोग्राम आहे. त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्राम, त्यालाच चांगले आपण SVEEP असं म्हटलं जातं. आणि हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, हा 2009
या प्रोग्राम व्यवस्थितपणे भारतात काम करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आत्ता आपण पाहणार आहोत की जी आहे 2019 जी लोकसभेचं 16वं इलेक्शन झालं होतं तर त्याच्याबद्दल. हे टोटल 7 फेजमध्ये इलेक्शन झालं होतं. 11 एप्रिल 2019 पहिली फेज की ज्याच्यामुळे 20 राज्यातल्या 91 मतदारसंघात मतदान पार पडलं होतं. दुसरी फेज झाली होती 18 एप्रिल 2019 13 राज्यातल्या 95 मतदारसंघात हे वोटिंग झालं होतं. तिसरी फेज होती 23 एप्रिल 2019 की 117 मतदारसंघात 15 राज्यात मतदान झालं होतं. चौथी फेज झाली होती 29 एप्रिल 2019 की ज्याच्यामध्ये 9 राज्यातल्या 71 मतदारसंघात मतदान झालं होतं. पाचवी फेज झाली होती 6 मे 2019 7 राज्यातल्या 51 मतदारसंघात मतदान झालं होतं. सहावी फेज झाली होती 7 राज्यात 59 मतदारसंघात यावेळी मतदान झालं होतं आणि 12 मे 2019 सहावी फेज झाली होती. सातवी आणि शेवटची फेज जी होती तर ती 8 राज्यातल्या 59 मतदारसंघात 19 मे 2019 मतदान झालं होतं आणि इलेक्शनचा रिझल्ट जो आहे तर तो 23 मे 2019 काउंटिंग होऊन त्याच दिवशी रिझल्ट घोषित केल्याचं तुम्हाला दिसून येतंय. तर अशा प्रकारे 2019 16व्या लोकसभेची निवडणूक 7 टप्प्यात पार पडलेली होती. आलं लक्षात? तर हा होता भारताच्या लोकसभेच्या इलेक्शनला निवडणुकीला अनुसरून ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्याच्याबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.